हॅप्पी दिवाळी। नमस्कार फ्रेंड, आपण आज चकलीची रेसिपी बघणार आहोत। या ठिकाणी मी साहित्य दाखवते आहे। तांदळाचं पीठ आहे एक वाटी, पाणी आहे एक वाटी, रवा आहे अर्धी वाटी, हिंग, हळद, तिखट, मीठ, तीळ आणि धणे, जिरे आणि ओवांची पूड। चला तर सुरुवात करूया। पॅन घेतलेला आहे आधी, त्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला या चकल्या रवा घेरून करायच्या आहे। खूप सुंदर होतात, अगदी खुसखुशीत होतात, खमंग होतात, एकदा ट्राय करा। नंतर तिखट घ्यायचं आहे आवडीप्रमाणे, हळद घ्यायची आहे, नंतर ओवा, धणे आणि जिरं यांचं मी खरखरीत वाटण केलेलं आहे। तीळ टाकायची आहे भरपूर, चकल्यांवरती खूप सुंदर दिसते। हिंग घेतलेलं आहे, हिंग टाकायचं आहे। नंतर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, साधारण 1.5 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, टीस्पून। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर आपल्याला तो अर्धी वाटी जो रवा घेतलेला आहे आपण, तुम्ही तुमच्या मताप्रमाणे भांड्यात घेऊ शकतात। रवा घेतलेला आहे, तो रवा टाकायचा आहे आणि लगेच आपल्याला ते हलवायचं आहे आणि त्याला छानपैकी मऊ शिजवून घ्यायचा आहे। थोडा वेळ हलवून घेणार आहोत, नंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं, 2 किंवा 3 टेबलस्पून आपल्याला त्यात तेल घालायचं आहे। तुम्ही आधी पाण्यात तेल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि छानसा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। थोडा वेळ हलवायचा आहे। एकदा नक्की करून बघा, खूप सुंदर होतात या चकल्या। भाजणीच्या चकल्या करायचा जर आपल्याला वेळ नसेल किंवा कंटाळा आला असेल तर ह्या झटपट होणाऱ्या चकल्या आहेत। बघा, या ठिकाणी छानपैकी ते पीठ शिजलेलं आहे। पुन्हा त्याला आपण वरतून झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत 5 मिनिट। हे बघा, वाफ काढून घेतलेली आहे। नंतर हे मिश्रण आपल्याला ताटात ओतून घ्यायचं आहे। ते गरम असतानाच त्यात आपल्याला ते एक वाटी जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं आहे। रव्याचा गोळा अगदी गरम असल्यामुळे थोडं चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर वरतून जर आपल्याला त्याला पाणी टाकायचं असेल तर कोमट पाणी घ्या। कोमट पाण्याने चकल्यांना जसं पीठ लागतं त्याप्रमाणे आपण त्याला गोळा करून घ्यायचा आहे। पाणी गार घेऊ नका किंवा जास्त गरम घेऊ नका, कोमटच पाणी याला लागणार आहे। छानसा गोळा मिक्स करून घ्या। रेशनचे तांदूळ जर तुम्ही घेतले तर ह्या चकल्या अजूनच खुसखुशीत होतील। किंवा जाड तांदूळ घ्या, बासमती तांदूळ वगैरे याला वापरायचे नाहीत। बघा किती छान गोळा तयार झालेला आहे। आता आपण त्याच्या चकल्या करून घेणार आहोत।
या सोऱ्याला मी तेल लावून घेत आहे आणि त्यात छान मळून घेतलेला तो गोळा टाकून घ्यायचा आहे आणि चकल्या करायच्या आहेत। ह्या चकल्यांना अजिबात वेळ लागत नाही, पटकन होतात। दिवाळीतच नाही पण इतर वेळेला सुद्धा आपल्याला चकली खायची आठवण झाली तर ह्या चकल्या आपण झटपट करू शकतो। खूप सुंदर लागतात। तीळ आणि ओवा थोडा जास्त घ्या म्हणजे खूप चविष्ट होतात। तेल तापायला ठेवलेलं आहे मी या ठिकाणी। आधी फुल गॅसवर तेल तापवून घेतलेलं आहे आणि नंतर कमी गॅसवर त्यांना आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत। आणि ह्या चकल्या तेलात अजिबात विरघळत नाही, कुठल्याही प्रकारचं त्यात जास्त तेल उतरत नाही। बघा, त्यांना उलट करून घ्यायचं आहे। थोड्या क्रिस्पी झाल्यानंतर त्यांना उलट करायचे आहेत। माझ्या नवनवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओंमध्ये येणार आहेत, त्या तुम्ही सुद्धा नेहमी बघत राहा। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या सुद्धा मी टाकणार आहे। बघा, कुठेही आपली चकली विरघळलेली नव्हती, अशा या सुंदर खुसखुशीत खमंग चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सब्सक्राइब करा, लाइक करा। धन्यवाद।